मित्रांनो, नाशिक नोट छापखाना येथे भरती निघाली आहे, म्हणजेच करन्सी नोट प्रेस नाशिक येथे भरती निघाली आहे। या भरतीचा फॉर्म मोबाईलमधून कसा भरायचा, ए टू झेड प्रोसेस मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। याच्या आधी तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलं असेल तर सबस्क्राइब करून बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करून द्या, कारण मी तुम्हाला सर्व प्रकारची ऑनलाईन कामं मोबाईलमधून कशी करायची आणि सर्व प्रकारचे भरती फॉर्म मोबाईलमधून कसे भरायचे ते शिकवत असतो। काही टाईमपास न करता व्हिडिओला सुरुवात करूया, मोबाईलच्या स्क्रीनकडे वळूया। तर मित्रांनो, ही वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल, पाहू शकता। नाशिक येथील चलन नोट मुद्रा न्यायालयात भरती 2022 या भरतीबद्दलची येथे सविस्तर तुम्हाला माहिती देण्यात आलेली आहे। अर्ज करण्याआधी एकदा तुम्ही ही सर्व माहिती चेक करून घ्या। आपले व्हॉट्सअप ग्रुप चालू करण्यात आलेले आहे, जॉईन करायचा असेल तर येथे क्लिक करून तुम्ही जॉईन करू शकता। या भरतीसाठी तुम्ही पात्र आहात का, तुमची शिक्षण पात्रता, वयोमर्यादा, किती अर्जासाठी शुल्क लागणार आहे, ही सविस्तर माहिती तुम्ही आधी चेक करून घ्या। त्यानंतरच या भरतीसाठी फॉर्म भरायला सुरुवात करायची, हे लक्षात ठेवा। त्यानंतर येथे खाली जर का आले, तुम्ही ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा, याच्यावर तुम्ही क्लिक करायचं आहे। ऑनलाईन अर्ज करण्यासाठी बघा, दिस वेबसाईट इज व्हिएबल ऑनली लँडस्केप मोड, म्हणजेच याचा अर्थ तुम्हाला ही वेबसाईट जर पाहिजे असेल तर मोबाईल आडवा करावा लागेल, लक्षात ठेवा। हे बघा, मोबाईल आळवा केल्यानंतर ही वेबसाईट तुम्हाला पाहायला येथे मिळणार आहे। याच्यासाठी आधी क्लिक हिअर टू न्यू रजिस्ट्रेशन याच्यावर तुम्ही क्लिक करायचं आहे। त्यानंतर येथे पाहू शकता, आधी तुमचं नाव टाकायचं आहे, त्यानंतर त्याला कन्फर्म करून घ्या। तुमच्या 10वी 12वीच्या मार्कशीटवरती ज्या पद्धतीने नाव असेल त्या पद्धतीने टाकायचं आहे। त्यानंतर तुमचं मिडल नेम, त्यानंतर त्याला पण कन्फर्म करून घ्या। त्यानंतर तुमचं लास्ट नेम, त्याला पण कन्फर्म करून घ्या। येथे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे, त्याला पण कन्फर्म करून घ्या। अल्टरनेटिव्ह नंबर टाकायची आवश्यकता नाही। त्यानंतर तुमचा ईमेल आय डी टाकायचा आहे, त्याचं डोमेन नेम इथून तुम्ही सिलेक्ट करू शकता gmail.com म्हणून। त्याचबरोबर तुमचा ईमेल आय डी येथे कन्फर्म करून घ्या, आणि ईमेल आय डी टाकताना येथे बघा @ तुम्हाला दिसतं आहे, याचा अर्थ @च्या पुढचे जे अक्षर आहे तेच टाकायचं आहे। त्यानंतर @gmail.com इथून तुम्ही सिलेक्ट करायचं आहे, आणि कन्फर्म ईमेल आय डीमध्ये तुमचा पूर्ण ईमेल आय डी येथे टाकायचा आहे, लक्षात ठेवा। त्यानंतर हा जो कॅपचा कोड येथे दिसतोय, हा कॅपचा कोड येथे टाका, आणि एकदा सर्व माहिती चेक करून सेव्ह अँड नेक्स्ट या बटणावरती क्लिक करा। त्यानंतर येथे तुम्ही पाहू शकता, तुमचा रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला मिळून जाईल, त्यानंतर तुमचा येथे पासवर्ड मिळून जाईल, याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, याला तुम्ही लिहून घ्या। त्यानंतर येथे तुम्ही खाली यायचं आहे, खाली आल्यानंतर तुम्हाला फोटो आणि सिग्नेचर ही अपलोड करायची आहे। फोटो सिग्नेचर अपलोड करण्यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये सिग्नेचरचा आणि फोटोचा एक फोटो काढून घ्या, त्याला क्रॉप करून घ्या। क्रॉप केल्यानंतर येथे तुम्हाला त्याची साईज जी आहे 20 ते 50 KB फोटोची साईज आहे, आणि 10 ते 30 KB तुमच्या सिग्नेचरची साईज आहे। आणि सिग्नेचरची साईज कशी कमी करायची, फोटोची साईज कशी कमी करायची, डिस्क्रिप्शनमध्ये या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला व्हिडिओ मिळून जाईल। तो व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही मोबाईलमधूनच साईज कमी करू शकता। आणि फोटो अपलोड करण्याआधी त्याला रिनेम करून घ्या, आणि रिनेम करताना त्याला तुम्ही सिंगल नाव द्यायचं आहे, म्हणजे फक्त फोटो रिनेम करा आणि त्याला फोटो नाव देऊन टाका, आणि सिग्नेचर रिनेम करून त्याला सिग्नेचर नाव देऊन टाका। आणि नाव देत असताना त्याच्या स्पेस नसायला पाहिजे, लक्षात ठेवा, इथे तुम्ही पाहू शकता। त्यानंतर फोटो स्कॅन झाल्यानंतर चूज फाईलवरती क्लिक करून तुमच्या गॅलरीमधून त्याला सिलेक्ट करून घ्या, आणि येथे अपलोड करून टाका। अपलोड झाल्यानंतर येथे टिक मार्क करायची आहे, आणि नेक्स्ट या बटणावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर येथे आता तुम्हाला तुमची काही बेसिक डिटेल फिल करायची आहे। सर्वात आधी पोस्ट निवडायची आहे, कोणत्या पोस्टसाठी तुम्हाला अप्लाय करायचं आहे। त्यानंतर तुमची कॅटेगरी इथून निवडायची आहे, त्यानंतर ओके बटणावरती क्लिक करायचं आहे। येथे तुम्ही अपंग आहात का, 40%पेक्षा जास्त असाल तर येस करा। तुम्हाला काही खालचे ऑप्शन फिल करावे लागतील, नसाल तर नो करा, काही फिल करायची आवश्यकता नाही आहे। त्यानंतर तुमचा धर्म विचारला जातो आहे, तो येथून तुम्हाला निवडायचा आहे। तुम्ही एक सर्व्हिस मॅन होते का, असाल तर येस किंवा नो करायचं आहे। तुम्ही मायनॉरिटी कास्टमधून होते का, येस नो तुम्ही तुमच्या पद्धतीने करायचं आहे। त्याचबरोबर जर का तुम्ही येथे खाली आले तर येथेसुद्धा तुम्ही येस किंवा नो तुमच्या पद्धतीने हे सर्व ऑप्शन सिलेक्ट करून घ्या। त्यानंतर तुमचं एक्झाम सेंटर तुम्हाला निवडायचं आहे। त्यानंतर तुमची जी जन्मतारीख आहे ती जन्मतारीख इथून निवडायची आहे। त्यानंतर तुमचं जेंडर इथून सिलेक्ट करा। त्याचबरोबर तुम्ही ट्विन ब्रदर आणि सिस्टर आहात का, असाल तर येस करा, नसाल तर नो करायचं आहे। त्याचबरोबर खाली तुमचं मॅरिटल स्टेटस तुम्हाला येथे सिलेक्ट करायचं आहे। तुमच्या वडिलांचं नाव टाका, तुमच्या आईचं नाव टाकायचं आहे, तुमचा ॲड्रेस येथे फिल करून टाका, तुमचा डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करा, तुमचं राज्य इथून तुम्हाला निवडायचं आहे। त्यानंतर येथे तुमचा पिनकोड टाका, तुमचा करस्पॉन्डन्स ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस जर का सेम असेल तर येथे टिक मार्क करा, वरचा ॲड्रेस खाली ॲटोमॅटिकली येऊन जाईल।
आणि जर का वेगवेगळा असेल तर तो तुम्हाला इथे फिल करावा लागेल। त्यानंतर इथे बघा तुम्हाला 600 रुपये फी पुढे पे करायची आहे, लक्षात ठेवा। व्हॅलिडेटवर डिटेलवरती तुम्ही क्लिक करायचं आहे। तुमची डिटेल जर का बरोबर असेल तर व्हॅलिडेट सक्सेसफुली मेसेज येणार आहे। जर का काही मिस्टेक असेल तर तुम्हाला रेड कलरमध्ये तिथे हायलाईट केलं जाईल, ते तुम्ही एकदा चेक करून घ्या। परत व्हॅलिडेटवर डिटेलवरती क्लिक करा। डिटेल जर का व्हॅलिडेट झाली तर सेव्ह अँड नेक्स्ट या बटणावरती क्लिक करा। त्यानंतर इथे आता तुम्हाला तुमची क्वालिफिकेशन डिटेल फिल करायची आहे। क्वालिफिकेशन डिटेल फिल करताना एक लक्षात ठेवा, तुम्ही जी ही पोस्ट सिलेक्ट केली आहे त्या पोस्टसाठी कोणती शिक्षण पात्रता आहे हे लक्षात ठेवा। त्यानुसार तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल, ITI झालं असेल, डिप्लोमा झालं असेल, पोस्ट ग्रॅज्युएशन, प्रोफेशनल क्वालिफिकेशन, अदर क्वालिफिकेशन, त्या पद्धतीने तुम्हाला इथे ते फिल करायचं आहे। तर सेम ज्या फील्ड आहे तेथे ग्रॅज्युएशन जर सिलेक्ट केलं, येथे तुम्हाला BSc, BE, BTech तुम्हाला आधीच माहिती देण्यात आलेली ही, मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं। शिक्षण पात्रता वगैरे चेक करून घ्या, डेट ऑफ पासिंग टाकायचे, तुमचे मार्क्स टाकायचे, तुमची ग्रेड इथून तुम्ही सिलेक्ट करून घ्या। ही सर्व माहिती तुमच्या पोस्टनुसार तुम्ही फिल करून घ्या। त्यानंतर येथे काही तुम्हाला एक्सपिरियन्स वगैरे असेल तर तुम्ही टाकू शकता, नसेल तर काही कंपल्सरीने टाकायची आवश्यकता नाही आहे। त्यानंतर येथे तुम्हाला लँग्वेज सिलेक्ट करायची आहे, कोणकोणती लँग्वेजमध्ये कोणकोणती भाषा तुम्हाला येत असते। तुम्ही मराठी, इंग्रजी, हिंदी टाकू शकता। त्यानंतर ती तुम्हाला वाचता येते का, लिहिता येते का, बोलता येते का, त्या पद्धतीने तुम्हाला येथे सिलेक्ट करायचं आहे आणि सर्व लँग्वेजेस तुम्ही येथे फिल करू शकता। त्याचबरोबर व्हॅलिडेटवर डिटेलवरती क्लिक करा। तुमची माहिती बरोबर भरली असेल तर येथे व्हॅलिडेट सक्सेसफुली येणार आहे। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या बटणावरती तुम्ही क्लिक करायचं आहे। त्यानंतर आता तुमचा जो फॉर्म आहे त्याचा तुम्हाला एकदा प्रिव्ह्यू दाखवला जाईल। हा फॉर्मचा प्रिव्ह्यू तुम्ही एकदा चेक करून घ्या। सर्व जी माहिती आहे तुम्ही व्यवस्थितपणे भरली आहे का, ही सर्व माहिती चेक केल्यानंतर येथे बघा टिकमार्क करण्याचा तुम्हाला पर्याय दिसेल, याच्यावर टिकमार्क करा। कम्प्लीट रजिस्ट्रेशन याच्यावर क्लिक करा। त्यानंतर ओके या बटणावरती क्लिक करा। परत ओके बटणावर तुम्ही क्लिक करायचं आहे। त्यानंतर येथे तुम्हाला आता पेमेंट ही 600 रुपये पेमेंट करावी लागेल। पेमेंट करण्यासाठी हा कॅपचा कोड येथे टाका आणि सबमिट या बटणावरती क्लिक करा। त्यानंतर येथे परत ओके बटणावरती क्लिक करायचं आहे। येथे तुम्ही तुमच्या पेमेंट प्लॅटफॉर्मवरती येथे येऊन जाणार आहात। येथून तुम्ही डेबिट कार्ड, क्रेडिट कार्डद्वारे किंवा UPI द्वारे पेमेंट करू शकता आणि पेमेंट झाल्यानंतर तुमचा जो फॉर्म आहे सक्सेसफुली भरला जाईल। फॉर्म सक्सेसफुल झाल्यानंतर तुम्ही पेमेंटची रिसिप्ट डाउनलोड करून घ्या। त्यानंतर तुमचा जो फॉर्म आहे त्याची PDF डाउनलोड करून घ्या। अशा पद्धतीने तुम्ही हा जो फॉर्म आहे तर मोबाईलमधून भरू शकता। मित्रांनो, आशा करतो व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल। व्हिडिओला लाईक करा, काही शंका असेल कमेंट करा, तुमच्या मित्रांमध्ये व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। असेच व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका। मी अविनाश तिरमले, पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत गुड बाय।